हरिओम श्रीराम अहमदज्ञ। माझं नाव दिलीप सिंह जगदाळे। मी नालासोपारा उपासना केंद्र ईशला बरेच वर्ष सेवा केलेली आहे आणि मला आलेले अनुभव याच्या अगोदर पण छोटे मोठे होते आणि आत्ता जो आलेला अनुभव हा लय भयंकर मोठा होता आणि तो आम्ही 14 डिसेंबरला आमच्या घरानिमित्त आम्ही पूजा करायसाठी आम्ही गावी निघालो होतो। आम्ही 14 रात्री इकडून प्रायव्हेट गाडीने गेलो आणि आमच्या 15 आम्ही सकाळी आमच्या तालुक्यामध्ये उतरलो। तिथून गेल्यानंतर डेपोमध्ये एक पण गाडी राहिलेली नव्हती। पर्यायी आमच्याकडे एवढंच होतं की आता कसं जायचं, तर आम्ही माझी मिसेस म्हणायला लागली की आपण आता ऑटोनेच जाऊया। म्हणून आम्ही ऑटो तिथून केली आणि आमच्या गावी गेलो। गावी गेल्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि गावी गेलो। गावी गेल्यानंतर आम्ही आमच्या गावी उतरलो। उतरल्यानंतर आमचं नेलेलं सामान बॅग ज्या होत्या त्या संपूर्ण तिथे उतरवल्या गेल्या आणि उतरवल्यानंतर मी ऑटोवाल्याला पैसे दिले। ऑटोवाल्याला पैसे दिल्यानंतर ऑटोवाला निघून गेला। निघून गेल्यानंतर आम्ही माझ्या मिसेसने तिथे बॅग चेक केल्या। चेक केल्यानंतर त्याच्यातली एक महत्त्वाची जी बॅग होती त्याच्यामध्ये देवाचं सामान होतं, आमचं घरी नेलेलंच काही हे सामान महत्त्वाचं सामान होतं। त्यावेळेला ती बॅग माझ्या मिसेसला दिसली नाही। त्यावेळेला माझ्या मिसेस म्हटली अरे बाप रे याच्यातली एक बॅग नाही। तेव्हा ती एकदम अशी घाबरली की म्हटली अरे बाप रे आत्ता काय करायचं, बापुराया आत्ता मला आमच्याकडे पर्यायच नाही, आत्ता काय करू आम्ही। बॅग तर ऑटोला घेऊन गेला, तिथे काही साधन नसताना ना गाडी ना कुठलं काही नसताना अचानक तिथे एक बाईकवालं तिथे आमच्यासमोर एकदम आलं। कुठे काही सकाळचा वेळ असताना तिथे अचानक कुठलेही काही नसताना आलं आणि मला म्हणायला हरिओम काय झालं। तर मी म्हटलं आमची बॅग ऑटोमध्ये गेले। त्यावेळेला मला काहीच कळत नव्हतं। मला म्हटलं की चला बसा। बसलो नंतर ती बाईक त्यांनी सुसाट वेगाने गेली। कमी कमीत कमी 10 ते 15 ऑटो गेलेला असताना बराच पुढे गेल्यानंतर आम्ही बाईक मी तर काही बोलतच नव्हतो, अचानक सुसाट गाडी नेत नेली आणि त्यावेळेला आम्हाला ऑटो पुढे दिसला। त्यावेळेला आम्ही पाठीकडून ओरडत होतो हे ऑटो हे ऑटो हे ऑटो, ऑटोला बिलकुल मागे बघत नव्हता आणि डायरेक्टली बाईकवाल्याने पुढे नेऊन डायरेक्टली ऑटोच्या एकदम पुढ्यामध्ये हे केलं। त्यावेळेला ऑटो म्हटलं काय सर, त्यावेळेला त्या ऑटो बाईकवाला म्हटलं अरे काय रे काय झालं म्हणजे काय असं बोलल्यानंतर मी म्हटलं आमची बॅग जी आहे म्हणजे तुमच्या ऑटोमध्ये राहिले त्यासाठी आम्ही आलो। त्यावेळेला आम्ही बॅग घेतली आणि तसंच त्या बॅग घेतली आणि मी आम्हाला बसायला सांगितलं ऑटोवरती बसलं ह्याच्यामध्ये बाईकवरती आणि तसंच्या तसं परत ज्या ठिकाणी ऑटो थांबली होती आमच्या गावी तिथे आणून मला सोडलं आणि सोडल्यानंतर डायरेक्टली माझ्या मिसेसनी तिथे बॅग घेतली। त्यावेळेला आम्ही तिथे गेलो आणि त्यावेळेला माझी मिसेसनाने मी बघितलं त्यावेळेला बाईकवालं म्हटलं तर कुठेच नाही आणि आम्ही 2 रस्ते फक्त तिथे होते। त्यावेळेला आम्ही बापूंना हात जोडले आणि म्हटलं बापूराया काय रे तुझ्यामुळे आज आमचं सामानाचं भेटलं असंच आम्हाला सहकार्य केलेलं होतं। तसंच त्याप्रमाणे आत्ता पण आम्हाला भयंकर वेळोवेळी धावत आलं त्यामुळे बापूंचं अहमदज्ञ श्रीराम अहमदज्ञ।